एकीकडे मुंबई पावसात बुडाली होती, मात्र मुंबई पोलीस अशा पावसातही मुंबईकरांना मदतीचे हात देत होते. पहा हा विशेष रिपोर्ट. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, वर पाऊस कोसळत होता, मात्र पावसातही पोलीस आपलं कर्तव्य बजावत होते. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं, वाहतूक कोंडीचं नियोजन करणं, पाण्यात कोणी वाहून जाणार नाही याची काळजी घेणं, ह्या जबाबदाऱ्या पोलीस पार पाडत होते. पोलिसांच्या या कर्तव्य दक्षतेचा नमुना हिंदमाता भागात पाहायला मिळाला. हिंदमाता भागात पाणी साचायला लागलं, पाण्याची पातळी अगदी कंबरेपर्यंत पोहोचली. त्याचवेळी इथे तैनात असलेल्या रजनी नावाच्या पोलीस हवालदार पाण्यातून नागरिकांना मार्ग काढून देत होत्या. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2:30 वाजेपर्यंत सतत त्या ही सेवा बजावत होत्या. स्वतः पाण्यात उतरून वृद्धांना, महिलांना रस्ता पार करून देत होत्या. पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेक जण ह्या पाण्यातून रस्ता पार करू शकत नव्हते, मात्र त्यांना या रजनी मदतीचा हात देत होत्या. कितने बजे ड्यूटी पे आ गए थे आप? अब हम सुबह आए थे. कितने बजे? 8 बजे. 8 बजे से, और अभी तकरीबन 2:30 बज रहा है. लगातार आप लगी हुई हैं? हाँ, ड्यूटी है ना अभी. लोगों को दिक्कतें हो रही हैं? दिक्कतें हो रही है, इसलिए तो सेवा कर रहे. तो आप उनको बाहर निकाल. हाँ, हमारा ड्यूटी कर रहे हैं. रजनी यांच्या सारख्याच कर्तव्य दक्ष महिला पोलीस कर्मचारीच ह्या मुंबई पोलिसांची शान आहे. कर्तव्य बजावणारे अनेक शूरवीर अधिकारी कर्मचारी गौरव प्राप्त करतात, मात्र रस्त्यावर सर्वसामान्यांसाठी सतत राबणाऱ्या रजनींसारख्या कर्मचाऱ्यांमुळे ह्या दलाची शान खऱ्या अर्थाने वाढते, हेच खरंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.